चार वेळा महाराष्ट्र केसरीला सुवर्ण पदक आहे. असं म्हणलं नाही की माझं अंग वरतेन कपडे मळत्यातून बायको खवळेन मला. इमानदार मातीशी इमानदार असणारी माणसं असते दिये वस्त अभिजीत कटके पंकज हरपुडे हे मैदान जोडण्यामध्ये ज्यांचा खऱ्या अर्थाने योगदान आहे. एक रुपयाची कधी अपेक्षा नाही. आमचं पाकिट भरा मी घेणार नाही. ते गरीबाच्या पोराला 2 रुपये जाऊ द्या अशी दानत असणारी ही वस्ताद मंडळी आहेत. का आणि कशासाठी जगायचं हे ठरवा जरा. दरा हो माई कथा आणि पहिलवान मंथन गवार यांच्याकडून या कुस्तीवर 1000 रुपये. अहो किती वेळ झालं बोलतोय. माझी बॅटरी उतरायला लागली. 10:30 वाजले 10:30 वाजले माफ करा. चला मुन्ना या पुणे जिल्ह्याची आणि मुळशी तालुक्याची मुलुक मैदानी तोप असा मुन्ना जिंजुरके भोगावचं अधिवेशन असेल. हार या जीत कोई बात नाही की लेकिन लढणं अपना फर्ज आहे. या इराद्याने लढत राहतो. एक बाजू उकरून ठेवा मातीसाठी. मी मगाशी बबन नवरे वस्तादांचा उल्लेख केला. हंडे मास्तरांनी हा पैलवान घडवला. पैलवान मंथन गव्हाणे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री साठी मला 500 रुपयांचं बक्षीस झाले. धन्यवाद. आणि व्यासपीठावरती उपस्थित असणारे नरहरी चोरगे वस्ताद. मी मगाशी 1964 टोकियो ऑलिम्पिकचा उल्लेख केला. बंडा पाटील रेटरेकर त्यांच्याबरोबर कुस्ती झाली होती नरहरी चोरगेंची. या पुणे जिल्ह्याला पडलेले एक सुंदर स्वप्न नरहरी बाबा चोरगे. कुस्ती निस्ती खालीवर चालू होती. दोन्ही तिडतिडीत उच्चीपुरी. आपल्या आयुष्यामध्ये एवढा मोठा मान सन्मान मिळून पाय जमिनीवर असणारे हे पैलवान आता तालुक्याला नंबर आला तरी ते काजवी खाली करत नाही अशी परिस्थिती आहे. आपल्याही घरामध्ये त्या अनुषंगाने एखादं तयार करा. या मैदानातून काय आदर्श घ्यायचा. अनेक अडतेदार या ठिकाणी आहेत. अनेक व्यापारी या ठिकाणी आहेत. अनेक विक्रेते या ठिकाणी आहेत. अनेक कामगार या ठिकाणी आहेत. आपले घरामध्ये एखादं तयार करा. तुम्ही दुसऱ्याच्या लेकरासाठी लाखाने उधळताय. तुमच्याच्या लेकरासाठी कुणीतरी हजारानं तरी उधळीन. आणि ते बक्षीस असतंय. मी जाणीवपूर्वक सांगतोय. घरातही पाणी असतं, देवापुढेही पाणी असतं. घरात त्याला पाणीच म्हणतात, देवापुढच्याला तीर्थ म्हणतात. घरातही अन्न बनतं आणि देवापुढेही अन्न बनतं. घरातल्याला लंच ब्रेकफास्ट डिनर म्हणतात, देवापुढच्याला प्रसाद म्हणतात. खिशात आहे ते पैसे, दिलं जातंय ते बक्षीस आहे. असं बक्षीस कमवणारी पोरं आपल्या घरामध्ये तयार करा. आणि पुढच्या वर्षी मार्चच्या 4-5 तरी पोरांच्या कुस्त्या लागायला पाहिजेत. आयोजक मंडळी लक्षात ठेवा, लागायला पाहिजेत कुस्त्या. तुमच्या घरातल्या सांगतोय. आम्ही मार्केट यार्डातल्या नाही म्हणलं. हमाल लोकांच्या 10 कुस्त्या झाल्या. पुढच्या वर्षी आयोजकांची पोरं उघडी तरी व्हायला पाहिजेत. हा या मैदानाचं काय फलित आहे. आपले घरातली पोरं तयार करा. मन मनगट आणि मेंदून मजबूत पिढी तयार करा. आम्हाला भेकड पिढी तयार करायची नाही. 10वीला 2% कमी पडलं म्हणून आत्महत्या करणारी पिढी आम्हाला तयार करायची नाही. 35% पडू द्या. गावावर पेढ वाटणारी आम्हाला पिढी तयार करायची. कारण येणाऱ्या भारताचं भविष्य या पिढीच्या खांद्यावर आपल्याला द्यायचंय. आणि ती जर कमकुवत असेल तर आणि या वर्षीच मैदानच चांगलं नियोजन झालं त्याबद्दल कार्याध्यक्ष प्रसादजी गव्हाणे जाहीर करतात. पुढच्या वर्षीच कुस्ती मैदानच नियोजन वस्ताद गणेश भाऊ दांगट, हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिजीत जी कटके,
मामा साहेब मूळ कुस्ती संकुलाचे वस्तात मुळशी केसरी पहिला पंकज हरपुडे आणि ऑल इंडिया चॅम्पियन पहिला नवनाथ भाऊ घुलेच करतील. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा आणि कौतुक करा या निर्णयाचा. आणि इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक मैदान साठी कैलासवासी कमलाकरजी गवान यांच्या स्मरणार्थ प्रसादजी गवान यांच्याकडून चांदीची गदा असणार आहे. जाहीर करताय, टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायची कमी पडली काय कळना झालंय, गारटलेत का काय मिळ बी लागा नाही. जरा सर्वांनी बजरंग बलीचा जय जयकार करूया आणि पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करूया. बोलो बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. संतोष जगताप. पुढची कुस्ती महेंद्र गायकवाड वर्सेस सुनील कुमार. तयारी कड्याच्या जवळ येऊन थांबायचंय. ही कुस्ती कैलासवासी अरुण शेठ भोसले आणि कैलासवासी शिवलाल शेठ भोसले यांच्या स्मरणार्थ अनिरुद्ध बापू भोसले यांच्याकडून 3 लाख रुपये नावावरती कुस्ती लागणार आहे. हो आणि सुंदर ढाक. ढाकणावरती मुन्ना संतोष. संतोष थांबायचं, इथं बक्षीस घेऊन जायचंय. हो मुन्ना जिंदे